तुम्हाला जर कुठे इंजुरी झाली आणि तिथे तुम्हाला जर रेस्ट घ्यायला सांगितली असेल तर तुम्ही निग्लेक्ट करता का? किंवा तुम्हाला असं वाटतं की रेस्ट घेऊन तुमचा टाइम वेस्ट होतोय, तर तसं नाहीये। तुमच्या रिकव्हरी फेजमध्ये रेस्ट किती इम्पॉर्टंट आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे। कोणत्याही इंजुरीच्या रिकव्हरीच्या 3 फेजेस असतात, रिपेअर, रिबिल्ड आणि स्ट्रेंथनिंग। आणि त्यामध्ये रिपेअरची फेज जर तुमची व्यवस्थित झाली तर पुढच्या दोन्ही फेजेसमध्ये तुम्हाला प्रोग्रेस खूप छान मिळतो। पण या रिपेअरच्या फेजमध्ये जर तुम्ही प्रॉपर रेस्ट घेतली नाही तर तुम्हाला पुढच्या दोन्ही स्टेप्स आहेत त्यामध्ये रिकरन्स येतो, पेन आहे तो तुमचा कमी होत नाही किंवा मुवमेंटमध्ये तुम्हाला प्रोग्रेस जाणवत नाही आणि ती इंजुरी तुम्हाला परत परत होऊ शकते। त्यामुळे ॲडिक्युएट रेस्ट देणं खूप गरजेचं आहे। मग ही रेस्ट घ्यायची कशी? जर एका स्पेसिफिक बॉडी पार्टला तुम्हाला इंजुरी झाली असेल तर त्या बॉडी पार्टला सपोर्ट देणं, आईस पॅक करणं, ॲडिक्युएट मेडिसिन्स घेणं, प्लस तुम्हाला कम्प्लीट झोप घेणं खूप गरजेचं आहे। मिनिमम 7 to 10 आवर्सची झोप घेतली तर तुमच्या बॉडीला कम्प्लीट रेस्ट मिळते, हॉर्मोनल बॅलन्स आहे तो तुमचा व्यवस्थित होतो आणि प्लस तुमचा स्ट्रेस आहे तोही कमी होतो आणि इंजुरीची रिकव्हरी खूप फास्टर होते। त्यामुळे यापुढे इंजुरी जर झाली असेल तर रेस्ट हा पार्ट आहे तो निग्लेक्ट करू नका। अजून टिप्ससाठी मला फॉलो करत राहा। थँक्यू सो मच।